अस्वलाला भूक लागली होती. भुकेड व्याकुळ झालेलं अस्वल काही खायला मिळेल का याच्या शोधात होता. खाण्यासाठी अस्वलाला काहीही मिळालं नाही. त्यावेळी एका सुपर मार्केटमध्ये अस्वल शिरलं आणि मग सुपर मार्केटमध्ये काय घडलं चला पाहूयात. भुकेल्या अस्वलाची बाजारात एंट्री. सुपर मार्केट मधील पदार्थांवर मारला ताव. अस्वलाला पाहून ग्राहकांची धावाधाव. सुपर मार्केट सुरू असतानाच अस्वलाची एंट्री झाली आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. रात्रीची वेळ होती. ग्राहक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी या भल्या मोठ्या अस्वलानं या मार्केटमध्ये प्रवेश केला आणि ग्राहकांची धावाधाव सुरू झाली. या व्हिडिओत बघा, हे अस्वल मार्केटमध्ये शिरलं आणि थेट चिप्स कॅन्डी ओढून खाऊ लागलं. अस्वल भुकेलेलं असल्यानं पुढे जाण्याची कुणीही हिंमत केली नाही. बराच वेळ झाला अस्वलानं संपूर्ण सुपर मार्केटचा ताबा घेतला आणि मनसोक्त खाऊवर ताव मारला. अस्वल भलं मोठं असल्यानं त्याला हकलवण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही. अस्वल बाहेर पडावं म्हणून दरवाजे उघडे करून ठेवले. पोटभर खाऊ खाल्ल्यावर हे अस्वल सुपर मार्केटमधून बाहेर पडलं. हा व्हिडिओ कॅलिफोर्नियातला असून तो व्हायरल होतोय. ब्युरो रिपोर्ट, Z24. अरे बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. एका साधूच्या जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. उष्णतेला हरवण्यासाठी साधूने अजब जुगाड केला. हेल्मेटमध्ये उष्णतेत थंडावा मिळावा म्हणून पंखा बसवण्यात आला. याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पंखा सौर ऊर्जेवर चालणार आहे. कोणीही हेल्मेट घातलं तर त्याच्या डोक्यावर आजूबाजूला उष्णता फिरकणार सुद्धा नाही. हा साधू फुलं विकण्याचं काम करतो. उन्हात फिरताना त्रास होत असताना या साधूनं हा जुगाड केला आहे. पीछे सोलर प्लेट भी लगा रखी है आपने. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.